पहिलं षटक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चार गोलंदाजाचा वापर केला जाईल. गोलंदाजी मार्कवर धनराज, आकुट टप्प्यात चेंडू होता, इथं मात्र मोठा धक्का. आकुट टप्प्यात चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न केला होता, प्रॉपर टायमिंग होत नाही आहे, संघाला बसलेला मोठा धक्का. यस, सागर बॅक टू द पॅव्हिलियन. धनराजने एका मोठ्या फलंदाजाला मित्र म्हणेन विवेक हा देखील एक आक्रमक बॅटर मैदानाच्या मध्यभागी आपण पाहतोय. मित्रांनो, शून्यावरती पहिला धक्का गोल्डन डकचा शिकार होताना आपण पाहिलंय. सागर आंबरेला आमिष दिलं होतं परंतु प्रॉपर टायमिंग होत नाही आहे, सर्कलच्या आतमध्ये झेल पकडला जातोय. धनराजची सुरुवात अत्यंत प्रभावी आहे. धनराज सज्ज होते, पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा आहे. ओ हो हो, यू मिस, आय डेफिनेटली हिट, नजर हटी, दुर्घटना घटी, बॅक टू बॅक दुसरा धक्का, तू चल मै आया अशी स्थिती आपण पाहतोय. आणि इथे मात्र आनंद साजरा केला जातोय. धनराज आणि टीमच्या माध्यमातून डीजे देखील वाजला जातोय, कारण अतिशय सुरेख गोलंदाजी देखील पाहतोय. मित्रांनो, हॅट्रिक ऑन असेल धनराजसाठी. धनराज पिल्ले एक मोठं नाव आहे मित्रांनो भारतासाठी. धनराज पिल्ले अर्जुन अवॉर्ड विजेते, तदनंतर भारतीय आपण पाहिलं तर हॉकीचे कर्णधार ज्यांनी एक लिजंड म्हणून कामगिरी केली. इथे पहा, क्रिकेटच्या पटलावरती हा लोकल अर्थात आपण पाहिलं तर एक्सेल कंपनीचा हा धनराज काय सुरेख गोलंदाजी करतोय. हॅट्रिक ऑन आहे मित्रांनो, पाहूया स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरतो का धनराज. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर सर्कलच्या बाहेर, दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. अर्थात तिथे पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. इथे मात्र काय ब्लॉक होलमध्ये टाकलेला भन्नाट चेंडू होता, सुरेख चेंडू होता. यस, विवेकला काही क्षणाच्या आत यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. पुन्हा एकदा धनराज सज्ज होतो, पुढचा चेंडू राईट टॅप होतो विकेटचा मारा. ओहो, भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता, काय गोलंदाजी आहे. ओहो, कालचा लेदर क्रिकेटचा सामना आठवण करून देणारी अशी गोलंदाजी आपण पाहतोय. धारदार गोलंदाजी आपण पाहतोय. पाटा विकेटवर ज्याच्याकडे वेग आहे, ज्याच्याकडे गती आहे आणि ज्याच्याकडे लाईन आहे, ज्याच्याकडे लेंथ आहे ना, त्याला खेळणं फार कठीण आहे. मित्रांनो, आतापर्यंत तीन चेंडू तीन प्रकारचे आपण पाहिले. पहिला चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू होता, चौकाराचा चेंडू होता, परंतु प्रॉपर टायमिंग झालं होतं. तदनंतर क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र ज्याला म्हणतात, म्हणजे यॉर्करचा परफेक्ट वापर केला आहे, यष्टा उद्ध्वस्त केले होते विवेकच्या. तदनंतर परफ्यूम डिलिव्हरी कानावरून जाणारा चेंडू होता. बॅट मोर द विकेटचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू. काय जबरदस्त षटक आहे मित्रांनो, काय सुरुवात आहे. दुपारच्या सत्रात दर्दी क्रीडा रसिकांनी केलेली गर्दी, सर्व दर्दी क्रीडा रसिकांचं दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत असेल, वेलकम. मित्रांनो, आपण पाहिलं तर आजच्या सत्रात एकूण 14 इन्व्हेस्टर कंपनी आमच्या इथे खेळताना दिसतील. हो 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 हो, काय गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय धनराजची. धनराजने या षटकात दोन फलंदाजांना बाद केले. पाहूया निर्धाव षटक टाकण्याची किमया केली जाते का. पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेतील टाकण्याचा मान जातोय का धनराजच्या नामावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे स्ट्राईकवर. आपण पाहिलं तर सुजित आणि विकास इथे आपण पाहिलं तर इथे मात्र चांगला फटका आहे. नक्कीच मिड ऑफच्या पट्ट्या चेंडूला रोखलं जात आहे, मात्र एका धावेने सुजित आपल्या संघाचं खातं उघडतोय, स्वतःचं खातं उघडतोय. प्रभावी षटक संपतंय. पहिल्या षटकाने संपत्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते, अर्थातच दोन गडी बाद एक. यस ऋषी,
संपणं फार गरजेचं आहे. अतुल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो आहे. सागर आणि विवेक दोन प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर मोठी जबाबदारी असणार आहे ह्या पेअरवरती, ह्या जोडीवरती. सागर, विकास आणि सुजित आता मात्र तर स्ट्राईकवर येतो. विकास माफ करा, सुदीश स्ट्राईकवर आहे. शेवटच्या शेंडूवरती एक धाव घेतली होती नॉनस्ट्राईकला, आपण पाहिलं तर विकास नावात विकास आहे. संघासाठी विकास देखील विकासचा घडवावा लागेल. संघ अडचणीत सापडलाय, संकोच मोठक अशी फलंदाजी करावी लागेल दोन्ही खेळाडूंना. कमीत कमी तुम्ही जर इथून 30 धावांपर्यंत मजल मारली तर चांगली गोलंदाजी आहे, अर्थात VSV विटामिन संघाकडे. सागरचं एक षटक असणार आहे, एक रत्नागिरी जिल्ह्यातील एक दर्जेदार गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु त्याच्याकडे लढण्यासाठी तुम्हाला कमीत कमी फलकावरती 30 धावा लावणं फार गरजेचं आहे, कारण या स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाचा नियम आहे, फ्रेश 4 गोलंदाजाचा वापर केला जाईल. त्यासाठी सागरला देखील एकच षटक मिळणार. अतुल गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. इथं आपण पाहिलं तर आणखीन एक दर्जेदार चेंडूची सांगता होता आपण पाहतोय, आणखीन एक डॉट चेंडूची सांगता होताना आपण पाहतोय. काय गोलंदाजी आहे, लाईन अँड डेंथ आपण पाहिलं तर पाठवा विकेट म्हटलं तर मित्रांनो फलंदाजांसाठी आक्रमक असं विकेट म्हटली जाते, परंतु त्याच्यावरती अपवाद ठरवलं आहे. धनराजने पहिले षटक टाकलं, 2 फलंदाजांना बाद केलं, धाव दिली केवळ 1. तदनंतर आपण पाहिलं तर ह्या षटकाची सुरुवात देखील काय प्रभावी पाहायला मिळते अतुलच्या माध्यमातून. पहिला चेंडू जातोय डॉट चेंडू, क्षेत्ररक्षण पांगवलं जातंय, याचा अर्थ म्हणजेच पॉवर प्लेचं पहिलं षटक संपतंय. मिडॉनच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे, मिडॉनच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. डीप पॉइंट सज्ज केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर सज्ज केलाय. पुन्हा मात्र फलंदाज बाद, धक्का क्रमांक 3. इथे मात्र USV विटामिन संघ अडचणीत सापडतोय. एका मागोमाग एक फलंदाज येत आहेत, हजेरी लावण्याचं काम करतायत, तंबूत परततायत. तू चल मैं आया अशी स्थिती आपण पाहतोय. आणखीन एक फलंदाज बाद, ज्याच्या बॅटमधून केवळ 1 धाव येताना आपण पाहिली होती. 3 गडी बाद 1 अशी स्थिती, संघ अडचणीत सापडतोय, संघ अडचणीत सापडतोय आणि DJ देखील वाजतोय. पाहिलं तर वैभव मैदानात येतोय, त्याच्यासाठी हे होम पिच आहे. एस्टनच्या मागे उभे असलेला अमोल हा देखील ह्याच मैदानावरती सराव करणारा खेळाडू आहे, त्याचं देखील होम पिच आहे. अमरला आपण पाहिलं, त्याचं देखील अनिकेत आहे, त्यांचं हे होम पिच आहे, म्हणजे त्यांना ह्या ग्राउंडवरचा प्रत्येक खाच अँड खळगा ठाऊक आहे, ऍडव्हान्टेज असेल त्यांच्यासाठी. अतुलचा पुढचा चेंडू, दिशा बदलून गोलंदाजी आहे. पंतांच्या हात फैलावले जात आहेत, पंत सांगतात येस इट इज वाईट. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये ॲड होताना आपण पाहतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात क्रिकेटमध्ये धावा कशा येतात त्याला मत पण आहे, धावा येणं गरजेचं आहे. क्रिकेट म्हणजे धावा, धावा म्हणजे क्रिकेट, ज्या धावांसाठी खेळलं जातं ते म्हणजे क्रिकेट. धावसंख्या 1 ने धावसंख्या फलकावरती लागते, 3 गडी बाद 2. 3 गडी बाद 2 धावसंख्या फलकावरती लागते. अतुलने हा टाकलेला स्वर चेंडू, इथे मात्र मोठी जबाबदारी असणारा नवीन फलंदाज वैभववरती. इथं मात्र वैभवच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू जातोय सीमा रेखा पार, आर पार, रोटरी क्लब. संघ अडचणीत असताना आपण पाहिलं ना तर ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा चेंडू प्रयत्न केला होता, इथे मात्र सुंदर चेंडूला खोदून काढलाय. लॉंग ऑनच्या पट्ट्यात षटकार येताना आपण पाहतोय, धावांची नितांत गरज आहे. पुन्हा एकदा गती परिवर्तन पाहिलं तर पाव झेल आपण पाहिलं तर इथं मात्र झेल सुटतोय, जीवदान मात्र मिळत आहे. इथं आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस करण्याचा प्रयत्न केला होता, गती परिवर्तन केलं होतं आणि परिवर्तन देखील झालं होतं, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये झेल घेणं फार महत्त्वाचं होतं. झेल सुटतोय, जीवदान मिळतंय, जीवदान कोणाला मिळतंय तर वैभवला, ज्याने आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत, खेळतोय वैयक्तिक. आपण पाहिलं तर 8 धावांवरती तारशीचं स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. संघ अडचणीत असताना वैभवसारख्या फलंदाजाला जीवदान दिलं जात आहे, धोक्याची घंटा देखील ठरू शकते मित्रांनो, कारण आक्रमक बॅटर आहे आणि होम ग्राउंड देखील आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आहे, पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय, नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात. आणखीन एक दुहेरीचा टोला, सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. संघ अडचणीत असताना संघाला संकट मोचक अशी फलंदाजी, वैभवच्या बॅटमधून वैयक्तिक 8 धावांवरती खेळतोय.
आठ आणि समोरच्या संघाची लावावी लागेल वाट, कारण संघ अडचणीत आहे मित्रा। धावसंख्या फलकावरती लावली जाते, 12 षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय। पहिला सामना 28 धावांवरती डिपेंड केला होता, अर्थात रॅलीजने रडा केमिकल 44 धावा डिपेंड केल्या होत्या। इथं पण माझा आखूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला आहे मिडॉपच्या पट्ट्यात, तिथं मात्र क्षेत्ररक्षण केलं जाते, तद्वर फेकला जातोय चेंडू, तोपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट। 14 धावा फलकावरती लागते, संघ अडचणीत असताना विनोदने काय फलंदाजी केले, एक षटकार, 2-2-2 वैयक्तिक 10 धावांवरती खेळतोय। धावसंख्या विनोद धावसंख्या होते 14। पप्प्या आपण पाहिलं तर सलामीसाठी आला होता, परंतु आता प्रथम स्ट्राईक मिळते। ओ इथं मात्र पप्प्याच्या बॅट मधून निघालेला चेंडू, फटका, चेंडू जातोय सी मा रेखा पार, आर पार, बिग रोटरी क्लब, बिग षटकार डीजे। इथं पण पाहिलं तर पप्प्यासाठी पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता। इथं आपण पाहिलं तर अर्थात लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मात्र मी ते डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाते, धावसंख्या एक ने वाढते, संघाची स्थिती आपण पाहिलं तर 21 धावा फलकावरती लागत आहेत। षटक क्रमांक अर्थात आपण पाहिलं तर हे तिसरं षटक, पहिलं षटक टाकलं होतं धनराजने, धाव दिली ती केवळ एक, दुसऱ्या षटकात मात्र धावा येताना आपण पाहिला ह्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं पप्प्याने। हो इथे मात्र सुंदर कमबॅक आहे, दाखवून दिलंय की एक तेरी तो एक मेरी, खरोखर सुंदर कमबॅक आहे। धावसंख्या फलकावरती लावली जाते, डावातील षटक क्रमांक तिसरा असताना 21 धावा, तुम्ही जर का 40 पर्यंत पल्ला गाठला त्यासाठी पप्प्या आणि महेशला विकेटवर उभं राहणं फार गरजेचं आहे आपल्या संघासाठी। पुन्हा एकदा पप्प्याच्या बॅटमधून निघालेला फटका, पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात, इथे मात्र सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्यात, धावसंख्या 2 ने वाढते, संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती लागते 23 धावा, षटक क्रमांक तिसरं, अर्थातच एक चांगली लढत होणार आहे, कोणत्या प्रकारची शंका नाही आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आहे। ओहो पुन्हा एकदा परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हणतात, आपण पाहिलं तर कानाचीतून सनसन असा आवाज करत जाणार हा चेंडू होता, भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता, यस व्हॉट बॉल व्हॉट डिलिव्हरी, अशा चेंडूंची फार गरज आहे कारण पप्पा एक आक्रमक बॅटर आहे। पुढचा चेंडू रॅटअप फॉर द विकेट, इथं पुन्हा एकदा पप्प्याच्या बॅटमधून निघालेला फटका आहे, प्रॉपर टायमिंग मात्र होत नाही आहे, नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय, धावसंख्या 2 ने वाढते, संघाची स्थिती आपण पाहिली तर डावातील षटक क्रमांक तिसरं, धावसंख्या फलकावरती लागते 25 धावा, शिल्लक आहे, धावसंख्या फलकावरती लागले अर्थातच 3 गडी बाद 25, काय घडणार काय बिघडणार तोपर्यंत ऐकूया ऋषीच्या माध्यमातून एक मधुर संगीत। यानंतर होणारा सामना लिटमस ऑर्गॅनिक विरुद्ध कृष्णा केमिकल, दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉसचा जो मंच आहे त्या दिशेने नाणेफेकीसाठी यायचं आहे। शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय दीपेश, निर्णायक षटक सामन्यातील, स्ट्राईकवर आपण पाहिलं तर महेश, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर पप्प्या,
आकुट टप्प्यात चेंडू होता, जबरदस्त फटका आहे, चेंडू जातोय, इथे मात्र सुरेख झेल टिपला जातोय. खराब चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, जितक्या वेगाने चेंडू जातोय तितक्याच वेगाने झेल देखील टिपला जातोय. दॅट शुड बी टेकन. विकेट गिरता हुआ फिर से एक बार ऋषि का मधुर संगीत बजता हुआ, यस डीजे ऋषि. इन बैटर अपन पाहतो मैदान मध्यभागी मैदान आत मध्ये येताना अपन पाहतो गुरु. इथं आपण पाहिलं तर पप्प्या नॉन स्ट्राईक खेळलाय, पप्प्याला जेवढा स्ट्राईक मिळणार मित्रांनो तेवढा स्कोर वाढणार, कारण सेट बॅट्समन आहे, आक्रमक बॅटर आहे. त्याच्या बॅटमधून एक बिग षटकार आपण पाहिलं होतं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. आणि आपण पाहिलं तर काही खेळाडूंचं होम पिच देखील आहे, परंतु गुरुला पाठवण्याचं कारण म्हणजे तो डावखोरा बॅटर आहे, थोडंसं ॲडव्हान्टेज असतं प्रत्येक स्पर्धेत डावखोऱ्या फलंदाजाला. आणि गुरु नाव गुरु आहे, गुरुसारखी कामगिरी करावी लागेल. परंतु इथे पहा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती बाद केलं जात आहे, ते नक्कीच दीपेशने चांगली सुरुवात केली. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, थोडंसं डोकंडुकी ठरणारं समीकरण असतं, क्षेत्ररक्षक असेल किंवा गोलंदाज असेल. परंतु पाहूया, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज, फार वेळ घेत आहे तुम्ही. पॅनलाइज केलं जाईल, दोन धावांची पॅनल्टी दिली जाईल, तब्बल 14 सामने खेळवायचे आहेत आजच्या सत्रामध्ये. राऊंड विकेटचा मारा दीपेशचा, आखूड टप्प्यात चेंडू होता, पुन्हा एकदा जातो नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. त्याने मात्र गुरुने आपलं काम केलंय, नक्कीच आपल्या शिष्याला म्हणजे पप्प्याला स्ट्राईक दिले त्याला ठाऊक आहे पप्प्या सेट बॅट्समन आहे. धावसंख्या एक वाटते, धावसंख्या फलकडे लागते 26 धावा. बघा इथून आपण पाहिलं तर चार चेंडूंचा काही शिल्लक आहे, चार चेंडूंमध्ये जर का तुम्ही 6 ते 8 धावा 10 धावांपर्यंत मजल मारली तर 36 ते 35 धावा एक चांगलं लढण्यासाठी तुम्हाला एक चांगलं आव्हान असेल. कारण आपण पाहिलं तर USA लिमिटेड आपण पाहिलं तर सागर ते एक षटक असेल अत्यंत प्रभावी. इथे मात्र मोठा फटका आहे, परंतु डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय, नो चेंडू. पण एकच धाव मात्र मिळते, धावसंख्या एकने वाढते, धावसंख्या फलकावरती लागते 27 धावा. हुशार गोलंदाज आहे, बघा त्याला ठाऊक आहे की नक्कीच थर्डमॅन असेल फाईन लेग असेल, इथे मात्र तुम्हाला डिक्लेअर झोन आहे. अशा वेळी तुम्ही त्याच दिशेने गोलंदाजी केलीत तर नक्कीच तुम्हाला फटक्यांपासून वंचित व्हावं लागेल. एक तिकीट मात्र एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही, डिक्लेअर आहे सर्वांसाठी. हा नैसर्गिक अडथळा आहे, ह्या नैसर्गिक अडथळ्यावरती मात करून जो जिंकेल तोच स्पर्धेतील अंतिम विजेता संघ असेल. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, संधी आहे. इथे मात्र सुंदर झेल टिपला आहे, म्हटलं जातं ना पकडो कॅच जितो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. और एक विकेट गिरता हुआ फिर से मधुर संगीत बजता हुआ डीजे. स्ट्रायकर आपण पाहतोय नक्कीच केळसकर. इथे तीन चेंडूचा काही शिल्लक आहे, माफ करा दोन चेंडूचा काही शिल्लक आहे. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय शेवटच्या षटकात दीपेशच्या माध्यमातून. ओहो, इथे आपण पाहिलं तर जबरदस्त भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. आपण पाहिलं तर जोपर्यंत महेश मैदानात होता, गुरु मैदानात होता, माफ करा महेश मैदानात होता, तदनंतर आपण पाहिलं तर पप्प्या मैदानात होता, धावा येताना आपण पाहिल्या, तदनंतर दीपेशच्या माध्यमातून शेवटचे षटक जे हाणामारीचं षटक म्हटलं जातं स्लॉग ओवर ज्याला म्हणतात तिथे मात्र रोखलं जात आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहिलं तर कव्हरच्या पट्ट्यात एक सोपा झेल टिपला जातोय फलंदाज बाद. आणि अशा प्रकारे एकूण धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती लागते आत्ता तर 27 धावा 28 धावांचं एक माफक आव्हान असणार आहे. पहिल्या सामन्यात देखील असंच आव्हान होतं आणि तो सामना जिंकला होता, 28 धावा करू नव्हत्या दिल्या रॅली संघाने, तशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळणार का पाहूया, तोपर्यंत ऐकूया अशी अर्थातच डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत.
विनंती करतो लिटमस ऑर्गॅनिक आणि कृष्णा केमिकल दोन्ही संघ नाणेफेकीसाठी या टॉस का बॉस जो मंच आहे त्या दिशेने लवकरात लवकर या, अदरवाइज पॅनलच केले जाईल। 14 सामने खेळवायचे बाकी आहेत, प्लीज लवकरात लवकर या। हरिओम प्लीज। इथे आपण पाहिलं नाणेफेक झाले, लिटमस ऑर्गॅनिक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे, अर्थातच कृष्णा केमिकल आपली सलामीची जोडी तुम्ही देखील तयार ठेवायची। हा सामना संपल्यानंतर लिटमस केमिकल आपण देखील ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या। सामना संपल्यानंतर बघा, मी सांगितलं होतं ज्या गोलंदाजाचं वर्णन केलं होतं, रत्नागिरी जिल्ह्यातील एक दर्जेदार गोलंदाज, रत्नागिरी एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं, आवाशीचा एक आवाशी गावाशी बिलॉंग करणारा सागर आंबरे पर्यटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। हे षटक अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण आपण पाहिलं होतं पहिले षटक टाकलं होते धनराजने। या सामन्याची सुरुवात करताना त्याने एक धाव देताना दोन फलंदाजांना बाद केलं होतं, त्यामध्ये सागर देखील त्याने सोडलं नव्हतं। आणि इथे पाहूया सागरला कमबॅक करावं लागेल। इथे मात्र पहिला चेंडू सुरेख फटका आहे, ऑन ड्राईव्ह चेंडू ट्रॅव्हल होतोय नक्कीच लॉंगॉनच्या पट्ट्यात, जिथे चेंडूला रोखलं जातंय तद्वर सुरेख रनिंग बिटवीन द विकेट। सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय, अतुल आणि अनिकेत। मित्रांनो माफक आहे, 28 धावा करायच्या आहेत, कारण ज्या प्रकारची फलंदाजी आहे खरोखरच VSV विटामिन संघाकडे त्या प्रकारची फलंदाजी मात्र होताना आपण पाहत नाही। गोलंदाजाने सुरेख कामगिरी केली, इथे मात्र अकोट टप्प्याचा चेंडू, इथे मात्र संधी आहे फलंदाज बाद, पहिला धक्का पहिला ब्रेक तो विकेट घेतो वा, मधुर संगीत बस। नवीन नवनाथ प्लीज। हरी अप मित्रा, आपण पाहिलं तर नवीन फलंदाज आपण पाहिलं तर नवनाथ मैदानात येताना आपण पाहतोय, नातांचा नात नवनाथ म्हटलं जातं मित्रांनो। इथं आपण पाहिलं तर सागरला मिळालेलं हे पहिलं यश, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे गती व्हरायटी आहे, व्हेरिएशन आहे, 6 प्रकारचे चेंडू 6 टाकण्याची क्षमता असणारा गोलंदाज आहे, म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील एक दर्जेदार गोलंदाजापैकी एक गोलंदाज म्हणून सागरचं नाव अग्रेसर आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये। मित्रांनो जेव्हा जेव्हा कोणत्याच प्रकारे प्रीमियर लीग्स होतात तेव्हा मोठ्या पॉईंट्सला खेळाडू घेतला जातो संघामध्ये, इथं आपण पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आहे। क्रिकेटचा मोठा अनुभव आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट 10 ते 12 वर्ष सातत्यपूर्ण क्रिकेट, लोटा असेल, रत्नागिरी असेल, गुहागर असेल, आमचं चिपळूण असेल, प्रत्येक स्पर्धेत सहभागी होतो, मोठमोठ्या संघातून प्रतिनिधित्व करतो। मित्रांनो गतवर्ष आपल्याला आपण पाहिलं होतं लोटे चषक स्पर्धेत आवाशीचा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता, परंतु एक आपण पाहिलं तर SP सँडी संघाबरोबर पराभूत झाला होता, पूर्ण साईड होती SP सँडीची, परंतु हा संघ आवाशीचा अंतिम फेरीत दाखल झाला होता लोटे चषक स्पर्धेत। इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा इथं मात्र थोडंसं पंबल होताना पाहतो क्षेत्ररक्षकाला, इथे कॅच पकडावे लागतील मित्रा, कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स फार कमी आहे, कारण क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा झेल सुटतो ना, झेल तर सुटतो जीवदान तर मिळतं, परंतु ज्या दोन धावा जातात त्याला फार महत्त्व आहे,
कारण ह्या दोन धावा जर गेल्या नसत्या, विकेट पाच झाला असता तर धावसंख्या दोन राहिली असती, परंतु इथे मात्र धावसंख्या चार, एक गडी बाद षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं षटक सागर आंबरे रोड एंडकडून गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथं मात्र आपण पाहिलं तर एक धाव आणखी मात्र लेगबाईच्या स्वरूपात मिळते, धावसंख्या एक ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर पाच धावा फलकावरती लावल्या जात आहेत, आणि तुलना केली तर प्रथम गोलंदाजी करताना धनराजने दोन गडी बाद एक असं षटक टाकलं होतं, पॉवर प्ले तर षटक होतं, परंतु इथे मात्र संघ थोडासा अडचणीत आहे. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर अनिकेतने देखील एक सुंदर झेल टिपला होता मिड ऑफच्या पट्ट्यामध्ये, तोच अनिकेत स्ट्राईकवर असेल, समोर असेल सागर. इथं आपण पाहिलं तर आणखीन एक दिशाहीन चेंडू, धावसंख्या एक ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर धावसंख्या फलकावरती लागते सहा धावसंख्या फलकावरती लागते. इथे मात्र सुरू एक फटका, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय दण दण करत सीमा रेखा पार. मिळतय धावा चार, मिलेंगे रन चार, बेडा होगा पार. रोटरी क्लब चौकार डी एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यावरून पावर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना आणि एक मोठं षटक आहे सागरकडून. ज्या अपेक्षा होती त्या मात्र अपेक्षा भंग केले जात आहेत. या षटकात धावा येताना आपण पाहिलं 10 एका फलंदाजाला मात्र केलं, एक संधी देखील निर्माण झाली होती दुसऱ्या फलंदाजाला बाद करण्याची, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स फार कमी आहे. आता तुम्हाला डिपेंड करायचे आहेत 18 चेंडूंचा कॅच शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. पप्प्या गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय, होम पिचवर तर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय पप्प्या. आपण पाहिलं तर स्ट्राईकवर आहे सलामीचा फलंदाज, नवनाथ. आपण पाहिलं तर विराट कोहलीचा क्रमांक ज्याला म्हणतात तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. तर स्ट्राईकवर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर अनिकेत, नवनाथ आणि अनिकेत पप्प्याचा पहिला चेंडू. इथं आपण पाहिलं तर पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती धाव अवांतर अवांतर धावेने संघाची स्थिती आपण पाहिली तर 1-1-11 लॉस ऑफ 2 विकेट प्रोग्रेस 9 सेकंड ओव्हर 38 सर्कल संपल्यानंतर. आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात खेळाडू आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, लॉंगॉन आहे. विडॉपच्या पट्ट्यात आपण पाहिलं तर सागर. इथं आपण पाहिलं तर आकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन चांगला फटका खेळून काढलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, फेक करतोय तर इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एक फलंदाज बाट, आणखीन एक धक्का, आणखीन एक ब्रेक थ्रू, विकेट गिरता हुआ ऋषी, यस डीजे बाजता हुआ. संख्येवरती संघाला बसलेला दुसरा धंगा, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं याच खेळाडूने. तो क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, धावसंख्या 12 मित्रांनो फलकावरती लागते. पहिल्या सामन्यात आपण पाहिलं होतं 28 धावा डिपेंड झाल्या होत्या, याचा अर्थ असा नाही आहे की हा सामना एकतर्फी होईल, कारण पप्पा एक दर्जेदार गोलंदाज आहे, फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. सागरचं षटक जरी महागडं असलं तरी दुसऱ्या गोलंदाजांकडे क्षमता आहे कमबॅक करण्याची. पाहूया कशा प्रकारचं कमबॅक केलं जात आहे. इथं आपण पाहिलं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडू ट्रॅव्हल होतोय अर्थातच. इथे मात्र थोडंसं फंबल मिस फील्ड पाहायला मिळते, त्याचं रूपांतर मात्र दोन धावांमध्ये होतंय. तुमच्याकडे मित्रांनो बँक बॅलन्स फार कमी आहे, तुम्हाला खर्च जपून करावा लागेल, एका धावेसाठी संघर्ष करावा लागेल. धावसंख्या आणखीन दोनने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर 14 धावा, चांगली फलंदाजी अलॉंग द कार्पेट शॉट आपण पाहतोय. अनिकेतच्या बॅटमधून, नवनाथच्या बॅटमधून सुरेख दुहेरीचा फटका आपण पाहिला, सज्ज होतं पुढचा चेंडू पप्प्या. इथं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, इथं मात्र
यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी होते, त्याचं एका धावेमध्ये मात्र रूपांतर होतंय. धावसंख्याचं 15 धावसंख्या फलकावरती लागते. 28 धावांचा पाठलाग करताना एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल, कारण इथे साखळी पद्धतीची स्पर्धा नाही आहे. नेट रन रेट महत्त्वाचा नाही आहे, इथं फक्त सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे, कारण डू ऑर डाय स्पर्धा आहे. जिंका किंवा मारा, जिंकेल तो टिकेल, हारेल तो घरचा रस्ता बघेल अशी ही स्पर्धा. पुन्हा एकदा चांगला फटका कट केला आहे डिक्लेअर झोनमध्ये, आणि कधी क्रिकेटच्या पटलावरती चेंडू डॉट जाण्यापेक्षा एक धाव आलेली कधीही चांगली. धावसंख्या एकने वाढते, धावसंख्या फलकावरती लागते. 16 धावा 12 धावांची गरज आहे. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय, आणि 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 12 धावा, म्हणजे एक सोपं समीकरण आहे, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चितेचा खेळ आहे. शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं चुकीचं मित्रांनो क्रिकेटच्या पटलावरती. म्हणूनच अशाच प्रकारच्या स्पर्धा खेळवल्या जातात. रोटरी क्लब आणि घरडा यांच्या संयुक्त विद्यमानाने एक स्पर्धा आपण पाहतोय. वर्ष 29व्या वर्षामध्ये मग पदार्पण करत असताना काय दर्जेदार नियोजन आयोजन आपण पाहतोय. सेन्सेबल क्रिकेट आहे, ह्याला म्हणतात सेन्सेबल क्रिकेट, कारण तुम्हाला ठाऊक आहे आपल्याकडे बॉल जास्त आहेत, धावा कमी आहेत, अशा प्रकार अशा वेळी कोणत्या प्रकारची घाई गडबड न करताना आपण पाहिलं तर अमर एक सेन्सेबल क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. सिंगल डबल देखील क्रिकेटमधील एक अविभाज्य घटक आहे. षटकार चौकार म्हणजे मित्रांनो फक्त क्रिकेट नाही, सिंगल डबल म्हणजे देखील क्रिकेट आहे. ओहो हो, फ्लिकचा फटका आहे, सुरेख फटका आहे, परंतु इथे आपण पाहिलं तर सुंदर झेल टिपला जातोय. हाच मैदानावरचा खेळाडू म्हणजेच वैभवच्या माध्यमातून एक सुरेख झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 3 आपण पाहिलं तर चांगला फ्लिकचा फटका होता, आणि नवनाथच्या बॅटमधून इथे मात्र प्रॉपर टायमिंग होत नाही आहे, त्याचं रूपांतर मात्र झेलमध्ये होत आहे, आणि नवनाथ बाद होतोय आणि डीजे देखील वाजतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 17, आणि 17 आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये म्हटला जातो खतरा, तो खतरा मात्र ठरतोय. नवनाथला परतावा लागतोय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. अमर आणि सौरभ अशी जोडी आपण पाहतोय. चला जास्त चर्चा नको आहे, प्लीज जास्त चर्चा नको आहे मित्रांनो. आपल्याला भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत. तुम्हाला 20 मिनिटं दिलेले आहेत एका सामन्यासाठी. एक इनिंग संपण्यासाठी तुम्हाला 20 मिनिटांचा कालावधी दिला आहे. इथे काउंटडाऊन देखील चालू आहे, घड्याळ देखील लावलं जात आहे, अदरवाईज तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. यस, आपण पाहिलं तर समीर भुवाड गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 12 चेंडू 11 धावांची गरज अशीच लढत पाहिली होती पहिल्या सामन्यात. आपण एका बाजूला आपण पाहिलं तर एमको, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर रॅली संघाने सामना जिंकला होता. शेवटच्या षटकात 4 धावा हवे असताना सुंदर षटक टाकलं होतं शेवटचं, गोलंदाजाने सामना जिंकून दिला होता, त्यामुळे हा सामना देखील संपलाय असं म्हणून चालणार नाही. समीर भुवाड स्ट्राईकला आपण पाहिलं तर अमर, समीरचा पहिला चेंडू राईट मोर द विकेट. इथं आपण पाहिलं तर कवरच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जातं, नॉन स्ट्राईक एंडला फेक होते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 निवडते, धावसंख्या होते 18 धावा. समीकरण मात्र बदलतं, शेवटचे 11 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. सौरभ पुढचा चेंडू. हो, इथे मात्र अतिशय सुरेख चेंडू आहे. आता बघा शेवटचे 10 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. अतिशय सुंदर सामना आपण पाहतोय. पहिला सामना अटीतटीचा, दुसरा सामना देखील रंगतदार अवस्थेत पोचला होता, म्हणजे रोटरी क्लब आणि घरडा यांच्या संयुक्त विद्यमानाने जी आपण पाहतोय स्पर्धा, सुरेख सामने पाहायला मिळतात. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र झेल सुटतोय. ह्या क्षेत्ररक्षकाकडून 2-2 चुक्या होत आहेत मित्रा. चुकीला क्रिकेटच्या पटलावरती माफी नाही, क्षेत्ररक्षकाच्या बॉडी लँग्वेजवरूनच वाटत होतं की झेल होणार नाही, कारण झेल ज्या प्रकारे होता अशा प्रकारचे झेल सूर्याच्या अगेन्स्ट टिपणे फार मोठं कमी आहे. जीवदान मात्र मिळते नो डाऊट. आपण पाहिलं तर
सौरभला धावसंख्या 2 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर डावातील तिसऱ्या षटकात 20 धावा, 8 धावांची गरज आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर सौरभने. पुढचा चेंडू, ओ इथं माझं फटत सौरभच्या बॅट मधून निघालेला फटका, चेंडू जातोय मिडॉपच्या पट्ट्यात, दण 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 करत सौरभच्या बॅट मधून येते एक महत्वपूर्ण रोटरी क्लब कणकणीत चौकार. डीजे केवळ 4 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू भुवड, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र आपण पाहिलं तर नो मॅन स्टँड मध्ये चेंडू पडतोय. धावसंख्या 2 ने वाढते. आता मात्र केवळ 2 धावांची गरज आहे. ह्या स्पर्धेतील अत्यंत महत्वाचा नियम आहे, कंपल्सरी ड्रेसिंग, तसं कंपल्सरी चेसिंग इथे असावंच लागेल. 2 धावांची गरज, 7 बॉल आणि 2 धावा असं समीकरण असणार आहे. ओ सौरभच्या बॅट मधून निघालेला फटका, चेंडू जातोय सीमारेखा पार, सामना संपवलाय महेंद्र सिंग धोनी स्टाईल. येस, विन द मॅच.